सर हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे, तर आपण एक संडेला घेऊ या लेक्चर्स, त्याच्यामध्ये सगळे तुमचे जे आलेले क्वेश्चन्स आहेत मॅक्झिमम त्याचे सोल्युशन्स तुम्हाला संडेला कसे काढता येतील पटकन ते आपण करूया थोडस. ओके चालेल, जमेल का तुम्हाला सर? संडेला वगैरे किंवा सॅटर्डेला वगैरे सेशन घेऊया, त्याच्यामध्ये आपले क्लिअर करता येतील आपलं. ठीक आहे, नमस्कार बाबू, सॉलिड पटकन तुम्हाला वेळ देतोय फक्त एक 30 सेकंदाचा. 30 सेकंदामध्ये आसन झाला पाहिजे. सेक थीटा प्लस टॅन थीटा, देन सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल्स टू फर्स्ट ऑप्शन आहे एम, दुसरा आहे 1/n, तिसरा आहे 1/m रेस्ट 1/2, लास्ट वन आहे एम स्क्वेअर. जोर करू थोडस, बघा आता दिसत आहे, क्लिअर आता. चलो एम सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल्स टू एम, sec theta minus tan theta is equals to. Very simple answer. M? 1/m is the correct answer. आंसर है आपका 1/m. 1/m तो कैसे जाने का है, फॉर्मूला मालूम है, sec स्क्वायर थीटा माइनस tan स्क्वायर थीटा इज इक्वल्स टू आय फॉर्मूला आपला हा झालं 1 आहे बरोबर आहे. येतो येतो ए स्क्वेअर माइनस बी स्क्वेअर sec थीटा प्लस tan थीटा, sec थीटा माइनस tan थीटा इज इक्वल्स टू किती करायचं 1. ओके याची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, डिवाइड होणार तिकडे 1/m आन्सर संपलं. टेस्ट आहे, टेस्ट सारखं चला चला पटापट 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 करा फक्त. ओके टेस्ट घेतोय म्हटल्यानंतर टेस्ट सारखंच आपल्याला करावं लागेल ना, पटापट पटापट जे क्वेश्चन्स मिळतात जे आन्सर मिळतात ते. ठीक आहे, आन्सर करेक्ट आहे, समजलं तुम्हाला? जाऊ नेक्स्ट क्वेश्चन वर. दिस इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. पी कॉस अल्फा इंटू कॉस बीटा, वाय इज इक्वल्स टू पी कॉस अल्फा साइन बीटा, झेड इज इक्वल्स टू पी साइन अल्फा, देन द वैल्यू ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, फाइंड आउट द वैल्यू. पी कॉस अल्फा एक्स इज इक्वल्स टू पी कॉस अल्फा कॉस बीटा, वाय इज इक्वल्स टू पी कॉस अल्फा साइन बीटा, z is equals to p sin alpha, find the value of x square plus y square plus z square. साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा याची व्हॅल्यू किती येणार तुमची डायरेक्टली 1.
ओके चला आणि cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा किती आला परत 1 म्हणजे आंसर किती आला डायरेक्टली सम चेहऱ्याचे पार उदास झाले तुझे एकदम सकाळी सकाळी चेहरे उदास करून टाकले चेहऱ्याचे एकदम शांत झाले काय गोष्ट आहे कन्सेप्ट लक्ष देत नाही काय नसेल तर सांगा मला परत सांगायला 2 मिनिटांमध्ये एकाच मिनिटांमध्ये पटकन रिपीट करतो परत रिपीट करायचा ओके यस तसं सांगा ना मग पटकन सर रिपीट करा ते नाही समजलं कारण मला पण कॅल्क्युलेशन येतं ना तुमचं कुठपर्यंत आले तुम्ही तर ठीक आहे आता स्क्वेअर सगळ्यांना करता येतो तो काही नवीन कन्सेप्ट नाही आहे काय कोणता स्क्वेअर पाहिजे आपल्याला एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय होणार बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा आणि कॉस स्क्वेअर बीटा आता स्क्वेअर करतो आपण त्यावेळेस असे जर नंबर असतील 2 × 3 ब्रॅकेट स्क्वेअर या 2 चा काय करतो आपण स्क्वेअर या 3 चा काय करतो स्क्वेअर हा सिंपल कन्सेप्ट आहे ओके किंवा तो काय मल्टिप्लिकेशन करून त्याचा स्क्वेअर करतो पण इथे अँगल मेजरमेंट आहे कॉस आणि साइन मध्ये बरोबर आपण तुम्हाला समजण्यासाठी 2 आणि 3 मध्ये सांगितलं ठीक आहे आता पी चा स्क्वेअर आता पी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा नेक्स्ट वन एक्स वाय चा स्क्वेअर करायचा म्हणजे पी चा स्क्वेअर हा पी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा आणि साइन स्क्वेअर बीटा कोणाचा स्क्वेअर करायचा परत झेड चा झेड चा स्क्वेअर आला पी स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा ओके सगळ्यामध्ये कॉमन कोणती व्हॅल्यू आहे पी स्क्वेअर तर नीचे पी स्क्वेअर आहे प्लस पी स्क्वेअर आहे प्लस पी स्क्वेअर आहे पी स्क्वेअर कॉमन काढले राहिलं काय काय आपल्याकडे कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर बीटा आणि परत करायला साइन स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा कॉस स्क्वेअर अल्फा परत कॉमन मिळतो हा कॉस स्क्वेअर अल्फा झालं राहिलं काय काय आपल्याकडे आता कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटाचा फॉर्म्युला 1 हे झालं बरं आता परत कोणता राहिला इकडे साइन स्क्वेअर अल्फा इकडे कोणता राहिला आता कॉस स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा अगेन झालं 1 × 1 आन्सर इज पी स्क्वेअर बहुत इजी सम आहे डन बरं आता अर्थ आहे नाही की नेक्स्ट वन 2p is equals to secant 2 upon p is equals to tan a then p square minus 1 upon p square क्या आता देखो इसका आंसर आपके ऑप्शन है 1 by 2 1 आहे 1 by 2 आहे 1 by 4 आहे आणि आणखी तुमच्याकडे काय बघायचं आहे सर 1 by 3 बरोबर आहे टाइम लावतोय तुमचा टाइमर सेट झालेला आहे चला करा पटकन फाइंड द वैल्यू ऑफ 2p² - 1 upon p² थोडे लेवल आपण चालू आहे थोडस वेगळ्या मेथडकडे थोडस वेगवेगळे सम्स घेतोय अगोदर सिम्पली कसे करायचे ते सांगितले ट्रायंगल वरती कसे ऍडजस्ट करायचे ते पण सांगितले थोडेसे आयडेंटिटीचे सम्स आहेत हे 1 बार ओके करेक्ट आंसर इज 1/2 सांगण्याची गरज आहे 1/2 परत येतील सगळ्यांना बघा तुम्हाला आणखी एक वेळ देतो 2 मिनिटं आणखीन तुमच्याकडे 2 मिनिटं म्हणजे 1 30 सेकंद 35 सेकंद आणखीन वेळ देतो करा ट्राय करतो फॉर्म्युला एकच आहे
तो उस फॉर्मूला एड्रेस करे थे, वन अपॉन टू उनकी तुम्हारे एक मिनट में दे दे, चलो करा सिंपल कन्सेप्ट आहे फक्त जो आपण अगोदर घेतली आता कन्सेप्ट त्या कन्सेप्ट वरती जे दोन सम झाले त्या दोन सम वरती क्वेश्चन्स आहे फक्त नोटेशनच्या फॉर्म मध्ये दिलाय नाही सांगाच लागेल याचा अर्थ तुम्ही काही घरी स्टडी करत नाही करता हे सांगतो करताय पण कमी पडताय थोडस आणखी थोडस लागणार हे बघा याचा स्क्वेअर केला काय मिळणार सेक्स स्क्वेअर पिझा टू पिझा पण काय होणार स्क्वेअर होणार म्हणजे हा किती होणार ओके टाइमचा स्क्वेअर केला ओके तर या टू अपॉन पिझा पण काय होणार स्क्वेअर होणार मग टू अपॉन पिझा स्क्वेअर किती येतो बरोबर आहे क्लियर का सर हां कोणाकोणाचा स्क्वेअर केला आपण सेक्स स्क्वेअर सेक्स स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर करावा लागणार टू पीचा स्क्वेअर टू पीचा स्क्वेअर किती आला फोर पी स्क्वेअर ओके इकडे किती केला आपण टॅन स्क्वेअर केला म्हणजे टू अपॉन पीचा पण काय करावा लागेल स्क्वेअर बघा स्क्वेअर थीटा मध्ये पी स्क्वेअर वन अपॉन पी स्क्वेअर म्हणजे कन्सेप्ट आला आपला बरोबर आहे आता बघा काय होईल 4 p square minus 4 upon p square is equals to 6 square a minus 10 square a. Okay, do you copy us all? Which value did you have? 1 hai. 6 square theta minus 10 square theta is 1. Common calculation? 4. p square upon 4p sorry a 4p square minus 1 upon p square is equals to kiti ala 1 barobar hai yala divide by 2 kara yala pan divide by 2 kara ba kiti honar tumcha 2 2p square upon 1 upon p square value is तुम्ही आताचा टॉपिक कधी वेगळा वापरला काही हेच वापरला ना हा हेच सगळ्यात सोपं आहे करण्यासाठी म्हणजे फक्त दोन स्टेप मध्ये आन्सर येऊन जातो दोन स्टेप केलेत आपण डन राईट आता येईल हा नक्की चलो ये नेक्स्ट वन टॅन theta plus cot theta is equals to 9 find the value of tan square theta plus cot square theta the option is 77 78 79 81 very easy concept hai orally answer milta 81 79 किती जणांचं 79 आहे रेज युअर हँड 1 2 3 म्हणजे 71 9 करेक्ट असू शकतं सगळ्यांना फॉर्म्युले माहित आहेत का हा फॉर्म्युले माहित आहेत अल्जेब्राचे सिंपल वन फॉर्म्युला यू नो दॅट a plus b bracket square what is the formula of a plus b bracket square a square plus 2ab plus b square कोण पाठाचं नाही त्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे हे काही सांगायची गरज नाही तरी पण मी सांगतोय तुम्हाला की a plus b bracket square is
ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस टू ए बी इज अवर फॉर्मूला। अभी क्या करना पड़ेगा, टैन थीटा प्लस कॉट थीटा ब्रैकेट का स्क्वायर इज इक्वल्स टू नाइन का स्क्वायर। हो गया कैंसिल, पूरा ब्रैकेट का क्या कर दिया स्क्वायर, नाइन का भी क्या करना पड़ेगा स्क्वायर। अभी फॉर्मूला आपने पास किए ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर, तो यहाँ पे क्या आएगा tan square theta plus cot square theta plus 2 tan theta into cot theta is equals to कितना आएगा 81। ये आपका 81 हो गया। अभी ये इसका क्या है और इसका क्या है, conjugate part है, reciprocal है, इसका आंसर क्या आता है 1। tan into cot क्या आ जाएगा 1, हो गया 1। यहाँ पे कितना बचा अभी 2, 2 को इधर लेके जाएंगे 81 माइनस 2 कंसेप्ट क्लियर, पर साढ़े जी कर जाएगा नहीं ना, करेक्ट है ना, हाँ तो आंसर आए तुमचा 79। याचा आंसर किती मिळतं आपल्याला 1 राहतो काय फक्त आपल्याकडे tan स्क्वेअर थीटा प्लस cot स्क्वेअर थीटा, हा tan स्क्वेअर थीटा प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 81 माइनस 2 81 माइनस 2 दैट इज 79। बघा ओरल येतं का म्हणजे त्याला काय बघायची गरज आहे का, नाहीये। एक नुसतं ऑब्झर्वेशनने सम रीड केल्यानंतर लगेच सम मिळतो, फक्त थोडस तुम्ही प्रॅक्टिस करा। ओके डन, लो नेक्स्ट वन सम। अब ये सबको आना चाहिए, हाँ सबका आंसर आना चाहिए। योर टाइमर स्टार्ट नाउ। झूम करायचं आणखी, हे बघा टॅन रेस टू 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 21। सम रीड करतोय म्हणजे तुमच्या घरी येईल पटकन तुम्हाला। टॅन रेस टू 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 21, सेक रेस टू 4 थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू। टॅन रेस टू 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 21, sec raised to 4 theta minus sec square theta is equals to। तुम तो टाइम स्टार्ट करते हो आता बस ना, चल करा। चला वेट 30 सेकंड संपले। यस, इसका आंसर है आपका 21। सबको आ गया, एक्सप्लेन करने की जरूरत नहीं। नक्की किती जणांचा हा कॉन्सेप्ट आलेला आहे 21, 1, 2 म्हणजे बऱ्याच जणांचा आलाय, आता म्हणजे पिकअप धरलाय। ओके हे बघा केलं काय, हा फॉर्म्युला आपल्याकडे टॅन रेस टू 4 थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू किती आहे 21। 21 येणार आहे सर, 21 पर्यंत जायचं आहे आपल्याला। तर आपण काय करणार, इथे स्क्वेअर आहे, इथे रेस टू 4 आहे, कॉमन काय करता येईल टॅन स्क्वेअर। सिंपल कन्सेप्ट आहे टॅन स्क्वेअर, दिस इज यू आर टू टेकन एज कॉमन टॅन स्क्वेअर थीटा। अभी बचा क्या क्या अपने पास में, टॅन स्क्वेअर थीटा बचा और क्या बचा 1। तो यहाँ पे आ जाएगा टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल्स टू कितना आ जाएगा 21। इसका फॉर्मूला सब लोग बच्चों को बताएं, 1 प्लस टैन स्क्वायर थीटा या टैन स्क्वायर थीटा प्लस 1 क्या फॉर्मूला है, 1 प्लस टैन स्क्वायर थीटा या टैन स्क्वायर थीटा प्लस 1 क्या फॉर्मूला है, sec स्क्वायर थीटा। यहां पे आ जाएगा ये sec स्क्वायर थीटा, यहां पे टैन स्क्वायर थीटा का फॉर्मूला मालूम है अभी दिया, क्या आ जाएगा sec स्क्वायर थीटा माइनस 1, ये sec स्क्वायर थीटा माइनस 1। अगर इसको इससे मल्टीप्लाई करेंगे तो क्या जाएगा sec रेस टू 4 थीटा, अगर 1 को मल्टीप्लाई करेंगे तो क्या जाएगा sec स्क्वायर थीटा, मतलब ये वैल्यू मिल गया sec रेस टू 4 थीटा माइनस sec स्क्वायर थीटा। और ये तो आया भी नहीं, यहां पे कुछ भी नहीं चेंज किया इसको, ये क्या है, ये
सेवेंटी ओके डन इट। सिंपल सिंपल है, किसके ऊपर के समय पूरे है, आइडेंटिटीज के ऊपर है। ये वाला नेक्स्ट वन देखो क्या है। अभी ये तो बहुत इजी है, sec theta plus tan theta is equals to 0.25, sec theta plus tan theta is equals to 0.25, sec theta minus sec theta is equals to, यहाँ पे थोड़ा करेक्शन कर लो, यहाँ पे sec theta नहीं है, यहाँ पे tan theta, अभी करेक्ट आ जाएगा। sec theta plus tan theta is equals to 0.25, then sec theta minus tan theta is equals to, आपके ऑप्शन है 5, 625, 4 और 8। वेरी इजी कंसेप्ट, वेरी वेरी इजी कंसेप्ट। फोर, यस पीयूष करेक्ट आंसर इज 4। गुस्सा असला पाहिजे तुमच्या मध्ये सर, हे तुम्ही उत्साहच दाखवत नाही, ते असं पट 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 आले पाहिजे, ट्रिग्नोमेट्रिक म्हटलं की असं पटकन आलं पाहिजे डोक्यामध्ये। 4 करेक्ट आंसर, इतका वेळ जर लावत असेल तर कसं निघणार पोस्ट, इतकाच वेळ जाणार मग पटकन, पट 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 सम झाले पाहिजे तसे। कन्सेप्च्युअल आहेत, सिंपल कन्सेप्ट सांगितलेलाच आहे, त्याच कन्सेप्ट वरती आपण पुढे 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 चाललेलो आहे, आणि फॉर्म्युले तुम्हाला लिहून दिलेलेच आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत, आणि तुम्ही त्याच्यावरती सम्स पण आपण प्रॅक्टिससाठी घेतलेलेच आहेत, मग पटापट पटापट यायलाच पाहिजेत, इतका वेळ लागायलाच नको। खूप लेंदी प्रोसिजर आहे असं काही नाही आहे, फक्त फिरवलेला आहे क्वेश्चनला तिथल्या तिथेच। क्वेश्चनला तिथल्या तिथेच फिरवलेला आहे, बघा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे नाही। नाहीये 4 आता आहे सर, इतका वेळ नको लागायला, पटकन व्हायला पाहिजे होता, कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे। फॉर्म्युला एकच आहे, sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा किती मिळतो 1, ठीक आहे। हा sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1, हा तर कन्सेप्ट क्लिअर आहे आता, याच्यामध्ये तर अडचण कोणाला आहे नाही। आपल्याला सांगितलं काय काय बघा, sec थीटा प्लस अगोदरच्या समजे आलं होतं हे बघा, इथे झालं होतं हे, इथे झालं इथे तुम्हाला सांगितलं sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 आलं बघा, मग तेच आपण पुढे घेतलं हा, राईट, तिथे आलो होतो sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। फॉर्म्युला काय मिळणार, sec थीटा प्लस tan थीटा, सेकंड कंडिशन काय ना, sec थीटा मायनस tan थीटा इज इक्वल्स टू किती असणार आहे 1। आता हे क्लियर आहे, कोणाची व्हॅल्यू माहित आहे, sec थीटा प्लस tan थीटा किती आहे 0.25, कोणाला डिवाइड होणार तो डायरेक्ट 1 ला, म्हणजे राहणार काय तुमच्याकडे फक्त sec थीटा मायनस tan थीटा इज इक्वल्स टू 1 upon 0.25, 1 चा कोणता पार्ट आहे, फोर्थ पार्ट आहे, संपलं। आहे 1 चा फोर्थ पार्ट आहे, 0.25, 0.25 प्लस 0.25 0.50, 0. प्लस 25 0.75 एंड 0.75 प्लस 25
फोर पार्ट्स डिवाइड केले. ओके, चतकोर पोळी, तुमच्या पोळीच्या भाषेत चतकोर पोळी हे बघा, हे तुमची पोळी चार पार्ट सर्कलचे. हा 0.25, हा 0.25, हा 0.25, हा 0.25 कंप्लीट केला. वन आणि वन अपॉन 0.25 म्हणजे फोर पार्ट येणार, एक पार्ट. ओके, डन. आता अर्थ नक्की, हा तर नक्कीच यायला पाहिजे. दिस इज फॉर मोस्ट. हां, टॅन थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल्स टू 12. फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा. अभी दिया था 142 ओरली. ओरली आता बघा सर, 12 चा स्क्वेअर किती आहे? 144. आता दाखवलं तर बाकी सम मध्ये 2 काय करायचं, त्यामधून सबस्ट्रॅक्ट करायचा. 144 मधून 2 सबस्ट्रॅक्ट झाला 100. डन इट. हा ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन लिहू. लिहून ठेवायचा तुमच्याकडे, चला ठेवा पटकन लिहून 2 मिनिटांमध्ये. tan theta plus cot theta is equals to 12. Find the value of tan square theta plus cot square theta. चला मला हे असं असं जर तुम्ही पटापट उत्तर दिलेत ना, मलाही बरं वाटतं. चला काहीतरी समजतंय, काहीतरी चालू आहे. अरे तुम्ही पिकअप करता आहात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चला आता शून्यतून आपण सुरुवात केली होती, आता बरेच मध्ये आलो आहे, आणखीन वरती जायचंय परत. ट्रिग्नोमेट्रीचा कोणता जरी क्वेश्चन झाला एक्झामला तरी तुम्हाला करता यावा, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्याशी रिलेटेड असणार, याच्या बाहेरचा क्वेश्चन येणार नाही. याच्याशी रिलेटेड असणार किंवा असाच असणार. ओके, हा नेक्स्ट वन. अभी थोडा सेक थीटा मायनस, सॉरी कोसेक थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू पी. सेक थीटा minus cos theta is equals to q, then the following value is correct. First one option aapka p square q rest to 2 by 3 yahan pe, power 2 by 3 yahan pe, p q square power 2 by 3 is equals to 1. Next option hai sin theta sec theta is equals to 1 upon p, sin theta tan theta is equals to 1 upon q. यहाँ पे भी ये 2 by 3 आपको आगे दिख रहा, q ऊपर लेंगे 2 by 3, यहाँ पे भी इसको लेंगे 2 by 3. Okay, is equals to 1. तो देखो क्या आंसर आता है. चलो आपके लिए टाइमर लगा देता हूँ, सेट कर देता हूँ. 1 मिनट का टाइमर इस सम के लिए. चलो करो सॉल्व इसको जल्दी से. cosec theta plus minus sin theta is equals to p, sec theta minus cos theta is equals to q. Which of the following is correct now? P square q rest to 2 by 3 minus p, minus p q square rest to 2 by 3 is equals to 1. Next option is sin theta into sec theta is equals to 1 upon p. Next one option is sin theta tan theta is equals to 1 upon q. P square q rest to 2 by 3 plus p q square rest to 2 by 3 is equals to 1. देखो क्या आ जाएगा. ठीक है, और 1 मिनट बढ़ा के देता हूँ. चलो लॉजिकली ये थोड़ा सा विचार करायचा आहे म्हणून आणखीन 1 मिनिट देतो तुम्हाला. 2 मिनिट वेळ, पहिला 1 मिनिट तर संपला आहे तुमचा. देखो बच्चों, बहुत इजी सब है, आप प्रैक्टिस करो, जल्दी से आ जाएगा. What's up?
डी आणखी काही वेगळं आहे कोणाचं चला चला येत नाही म्हणून टेन्शन घेऊ नका येत आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही टुर्नामेंटचं नाही आलं तर तुम्हाला सांगणारच आहे नो टेन्शन बहुत इझी पार्ट आहे चला 5 मिनिटं गेले पाहिजे तुमचे सुद्धा नथिंग 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 इतका वेळ भेटला तर सांगणार नाही चालत आहे लोक सरांनी सांगितलं होतं की नाही चालत बनायचं झाले असं म्हणून बनायचं नाही काय चाललं लोक सांगितलं होतं की वन अँसर लिहायचं पण वन अँसरच नाही वन नसेल तर काहीतरी करावं लागणार ठीक आहे थोडा कन्सेप्टच्युअल आहे सर थोडंसं आहे अडव्हान्स लेवल असे समजू विचारतात तुमचे थोडंशा ओके मेनला तरी इतकं काही हार्ड आहे फास्ट मध्ये येणार नाही पण अडव्हान्स लेवल नक्की असं त्या मित्रामध्ये असा विचार देतो मला थोडासा विचार करायचा आहे ओके मल्टिप्लिकेशनचा संबंध कुठे येत नाही म्हणजे बरोबर आहे एकमेकाला अटॅच होत नाहीये ते कुठेच कारण मायनस मध्ये आहे याच्यामुळे ते होणारच नाही म्हणजे हे नक्कीच हे दोन ऑप्शन्स काय होणार कॅन्सल होऊन जाणार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पहिलं ऑप्शन येणार की बी आणि सी येणारच नाहीये राहिलं आता कशामध्ये 50-50 मध्ये बरोबर आहे केबीसी आपण करतो ना राहिलं आता 50-50 म्हणजे दोन ऑप्शन आपोआप डिलीट झाले दोन मध्ये ऍडजस्ट करायचं आहे आता दोन मध्ये ऍडजस्ट करता नाही मग आता इथे तर दिसतोय कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू पी इथे दिसतोय सेक थीटा कॉस थीटा इज इक्वल्स टू क्यू मग मी हा कन्सिडर करतोय कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू किती कन्सिडर करतोय पी कोसेक थीटा आहे सॉरी कोसेक थीटा आहे इथे आहे तुमचा कोसेक थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू किती आहे पी आपल्याला कन्सेप्ट आहे बघा कोसेक थीटा म्हणजे काय असतो 1/sin θ आहे आपल्याकडे कन्सेप्ट मग हा घेतला आपण 1/sin θ मायनस हा किती घेतला आपण साइन थीटा इज इक्वल्स टू पी थोडं स्लो मोशन मध्ये येतो करताना तुम्ही करसाल नंतर याला स्पीड ओके आता 1/sin θ 1/sin θ क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळणार 1 − sin²θ डिवाइडेड बाय किती येणार साइन थीटा सिंपल कन्सेप्ट आहे कोणत्या कन्सेप्ट मध्ये येतो हा जर असं असेल 1/a − b ओके तर आपण याला सॉल्व करताना कसं करतो a इंटू बी म्हणजे 1 − काय मिळतो आपल्याला ab/a हा कन्सेप्ट आहे ओके तोच सेम कन्सेप्ट इथे घेतला 1/sin θ मायनस साइन थीटा इज इक्वल्स टू पी आता याला जर मी इकडे नेला तर काय होणार तुमचा 1 − sin²θ 1 − sin²θ फॉर्म्युला cos²θ बरोबर आहे हा झाला तुमचा 1 − sin²θ/sin θ इज इक्वल्स टू पी ओके आता 1 − sin²θ याची व्हॅल्यू मिळते आपल्याला cos²θ/sin θ इज इक्वल्स टू पी हे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली मी पी ची ही कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आता पी ची व्हॅल्यू झाली माझी cos²θ/sin θ आता क्यू साठी करूया तिकडे क्यू साठी काय करता येईल क्यू साठी आपल्याला काढायचं ह्याला आपण थोडस वेळ बाजूला ठेवतो cos²θ/sin θ इज इक्वल्स टू पी तर क्यू साठी काय करता येईल sec θ आहे म्हणजे इकडे आहे तुमचा
sec थीटा minus cos थीटा is equals to किती आहे तुमच्याकडे q. ओके डन इट. हां आता बघा काय sec थीटाची व्हॅल्यू 1 upon cos थीटा 1 upon cos थीटा मल्टीप्लाई होणार ना म्हणजे काय झालं तुमचा cos square थीटा म्हणजे झालं 1 minus cos square थीटा upon किती आला cos थीटा. ओके म्हणजे आंसर काय आलं तुमचं 1 minus cos square थीटा म्हणजे परत काय मिळाला तुम्ही डायरेक्ट काढलं ते तुम्हाला करून दाखवलं डायरेक्ट काढलं ओके sin square थीटा upon cos थीटा इज इक्वल्स टू किती आला q. आता बघा इथे p स्क्वेअर q आहे इथे पण p स्क्वेअर q आहे म्हणजे नक्कीच कोणाची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला p स्क्वेअर q ची. आता इथे आहे p q स्क्वेअर इथे पण आहे p q स्क्वेअर बाकी जर उभ्या नंतर काय डिस्प्ले होते ठीक आहे. आता p स्क्वेअर q जर आपण फाइंड आउट केला p स्क्वेअर q तर p स्क्वेअर q म्हटलं तर याचा काय करावा लागेल स्क्वेअर cos रेस्ट टू किती होणार 4 cos रेस्ट टू 4 थीटा अपॉन किती होणार हा sin स्क्वेअर थीटा. ओके बरोबर आहे. नेक्स्ट वन q स्क्वेअर q मल्टीप्लाई करायचा आहे त्याला आपल्याला q ची व्हॅल्यू आहे आपली sin स्क्वेअर थीटा अपॉन किती आहे हा cos थीटा हा झाला p स्क्वेअर q. काय काय झालं आपला p स्क्वेअर q cos रेस्ट टू 4 थीटा अपॉन sin स्क्वेअर थीटा इनटू sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा कॅन्सल होणाऱ्या टर्म्स कोण कोणते आहेत त्याच्यामध्ये आता sin स्क्वेअर ओके मग हा sin स्क्वेअर आता काय कॅन्सल होणार cos इथे किती आला cos क्यूब थीटा कोणाची व्हॅल्यू आली ही p स्क्वेअर q ची. सेम वे कोणाची काढावी लागणार आपल्याला आणखी b q स्क्वेअर हे इकडे काढतो b q स्क्वेअर p ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे p ची व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर थीटा अपॉन sin थीटा ही आपली p ची व्हॅल्यू ही cos स्क्वेअर थीटा अपॉन किती घेतला आपण sin थीटा इतकंच आहे त्याचा स्क्वेअर वगैरे काहीच नाही. ओके नेक्स्ट वन काय काढायचं आपल्याला q स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे आपली बरोबर आहे. मग याला जर आपण q स्क्वेअर केला तर हा काय होईल तुमचा sin रेस्ट टू 4 थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा अगेन cos स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल आंसर किती आला तुमचं sin q थीटा. आता ही आली p q स्क्वेअर ची व्हॅल्यू ही आली तुमची p स्क्वेअर q ची व्हॅल्यू. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ओके sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मग जर स्क्वेअर मिळवायचा असेल 3 चा कशामध्ये कन्वर्ट करायचा आपल्याला स्क्वेअर मध्ये करायचा असेल तर मला याचा पॉवर जो आहे तो काय करावा लागेल रेस टू 2/3 करावा लागेल. कोणाचा पॉवर p q चा रेस टू 2/3 हे तर ऑलरेडी सम मध्ये आहेच पॉवर सम मध्ये आहेच ना तुमचा म्हणजे तुम्हाला काही डोकं यूज करायची गरज आहे का नाही तिथेच दिसतं की 2/3 मग याचा पॉवर केला आपण p q स्क्वेअर रेस टू 2/3 तिथे काय होईल बघा आता cos q थीटा याचा पॉवर किती होणार 2/3 3 आहे काय होणार कॅन्सल म्हणजे इथे काय राहणार तुमचा हा cos स्क्वेअर थीटा राहिला cos स्क्वेअर थीटा इथे. आता इकडे पण सेम पोझिशन आहे याचा पॉवर किती सांगितला 2/3 म्हणजे याचा पण किती पॉवर करावा लागेल पुन्हा 2/3 म्हणजे इथे येईल तुमचं पी क्यू स्क्वेअर रेस टू 2/3 साईन क्यूब थीटा पॉवर रेस टू 2/3 3 अगेन गेट कॅन्सल म्हणजे काय मिळणार हा डायरेक्ट तुम्हाला साईन स्क्वेअर थीटा हा साईन स्क्वेअर थीटा आणि आपल्याकडे सोल्यूशन आहे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू हे ऑप्शन इज करेक्ट. आणि थोडासा विचार करण्यासारखा परत एका 2 मिनिटांमध्ये रिकॉल करून देतो कारण असं सम आलं तर तुम्हाला करायचं आहे हा ॲडव्हान्स लेवलचा सम आहे थोडासा म्हणजे तुम्हाला थोडंसं त्या लेवलला जावंच लागणार आहे. ओके हे बघा केलं काय काय कोसेक थीटा मायनस साईन थीटा इज इक्वल्स टू काय सांगितलं आपण पी सेक थीटा मायनस कॉस थीटा इज इक्वल्स टू क्यू. आता मायनस साईन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचा काही संबंध येणार नाही म्हणजे ते काम संपलं म्हणजे 2 ऑप्शन 50-50 गेले ठीक आहे. दुसरा राहिला आपल्याला कोसेक थीटाचा रेसिप्रोकल काढता येतो कोसेक थीटाचा रेसिप्रोकल येतो 1/sin थीटा मायनस साईन थीटा इज इक्वल्स टू आन्सर किती आहे तुमच्याकडे पी दोघांचं काय करणार तुम्ही मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमचा आन्सर येणार 1-sin स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय किती येणार साईन थीटा याची कोणती व्हॅल्यू मिळाली आपल्याला ही पी ची
ओके आता पी ची वैल्यू आहे याच्यामध्ये पण त्याचा काय सांगितलं आपल्याला स्क्वेअर मग आपण पी चा स्क्वेअर केला बघा ठीक आहे ही पी ची वैल्यू मिळाली सेम वे कोणासाठी आलो होता क्यू साठी क्यू साठी आला सेक थीटा मायनस कॉस थीटा सेक थीटा रेसिप्रोकल 1 अपॉन कॉस थीटा आता मी लिहिलेलं नाही इथे बोलतोय फक्त ओरली 1 अपॉन कॉस थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय मिळतो साइन स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय काय येतो कॉस थीटा म्हणजे आंसर आलं साइन स्क्वेअर थीटा अपॉन क्यू cos sin square theta upon cos theta is equals to q आले पर्यंत आता या कंडिशन्स अप्लाई झाल्या आता सम मध्ये ज्यावेळेस आपण जाऊ परत त्यावेळेस इथे दिसतोय p square q म्हणजे आपल्याला नक्कीच कोणाची व्हॅल्यू काढावी लागणार आता p square q कारण दोनच ऑप्शन्स आहेत प्लस मध्ये आणि मायनस मध्ये मग आपण कोणाची व्हॅल्यू काढली p square q ची p square q ची आली cos raise to 4 theta upon sin square theta upon cos theta sin sin कॅन्सल राहिला किती आपल्याकडे कॉस क्यूब थीटा ओके तसेच आपण कोणाची फाइंड आउट केली पी क्यू स्क्वेअर ची काय आली कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा साइन रेस टू 4 थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अगेन गेट कॅन्सल साइन साइन अगेन गेट कॅन्सल राहिला काय आपल्याकडे साइन क्यूब थीटा ही कोणाची व्हॅल्यू काढली होती आपण पी क्यू स्क्वेअर आणि ही कोणाची काढली होती पी स्क्वेअर क्यू ची आता इथपर्यंत आले परत आपण थोडंसं समचं ऑब्झर्वेशन केलं इथे पॉवर किती आहे 2/3 बरोबर आहे पॉवर किती सांगितला 2/3 मग मी आता डायरेक्ट पॉवर काढला पी स्क्वेअर क्यू रेस टू 2/3 पॉवर म्हणजे काय होणार कॉस क्यूब थीटा रेस टू 2/3 3 3 काय होणार ऑब्व्हियसली कॅन्सल म्हणजे राहणार काय कॉस स्क्वेअर काय आला आपल्याकडे डायरेक्ट कॉस स्क्वेअर थीटा सेम वे इकडे पण पॉवर किती सांगितला होता 2/3 म्हणजे मग मी याचा पण पॉवर काढला पी क्यू स्क्वेअर रेस टू 2/3 याचा आन्सर किती आला तुमचा साइन क्यू थीटा रेस टू 2/3 3 3 अगेन गेट कॅन्सल म्हणजे किती आला साइन स्क्वेअर थीटा मिळाला कॉस स्क्वेअर थीटा मिळाला दोघांचा एडिशन करा म्हणजे नक्की साइन कोणतं मिळणार प्लस मायनस असणार नाही संपलं इथे आन्सर ओके डन इट आहे थोडासा विचार करण्यासारखा सम आहे का थोडस चालना डोक्याला देण्यासारखा की थोडस फिरून 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 आणायचंय पण यायचं तिथपर्यंतच आहे आणि तुम्हाला सांगितलं की 50-50 मध्ये कसं ऍडजस्ट करायचंय ओके हे पण तुमच्या ट्रिक लक्षात आल्यानंतर बाकीच्या गोष्टी करता येतील हे तुम्हाला लिहून ठेवायचंय तुमच्याकडे की तुम्हाला करता येईल हे महत्वाचं आता हे तुम्हाला लिहून ठेवायचंय का तुमच्याकडे शॉर्ट मध्ये तुमच्याकडे लिहून ठेवा की कुठे कुठे काय काय वापरण्याचं फक्त लिहून ठेवताना असं लिहून ठेवायचं की सेकला कर कोसेकला कर वर्जन केलं साइन मध्ये आणि सेकला कर वर्जन केलं कॉस मध्ये एवढाच एक कन्सेप्ट आहे आणि रेस्ट टू 2/3 चा एक कन्सेप्ट आहे हा दोन कन्सेप्ट नवीन आहे फक्त समजण्यासाठी तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन करून सांगितलंय ते ओके घेणार का लिहू का तो जो नेक्स्ट तो नेक्स्ट घ्यायचा नेक्स्ट ओके डन इट दिस इज आवर नेक्स्ट वन सम लिहू काय आता बी तो बहुत इजी काय का देखो अभी स्क्रीन चलो जल्दी से आता हा 30 सेकंदात झालाच पाहिजे तुम्हाला कन्सेप्ट मी सांगितलेला आहे अशा कन्सेप्ट सम फक्त लॉजिकली थोडासा विचार करा पटकन आंसर मिळेल समय बघा तुमचा sec थीटा मायनस cosec थीटा इज इक्वल्स टू 0 सगळ्यांना क्लियर होतोय sec theta minus cosec theta is equals to 0 find the value of sin raised to 4 theta plus cos raised to 4 theta plus tan raised to 4 theta answers आहे तुमचे 5/4 3/2 7/4 and last one option is 2 चला लवकर लवकर कंडिशन अप्लाई करून सांगितली होती फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये सांगितलं होतं मी अँगल मेजरमेंट सेम अँगल असतील तर काय करायचं ऍडिशन 0 येते मल्टिप्लिकेशन 0 येते याच्या कन्सेप्ट सांगितले होते त्याच कन्सेप्ट वरती सम आहे 3/2 ओके एक आन्सर आलाय माझ्याकडे 3/2 मी थोडस राऊंड ऑफ करतोय त्याला आणखीन काही वेगळं असेल तर बघूया 3/2 बर दोघांचा आन्सर आलाय 3/2 बाकी त्यांचं यायलाच पाहिजे आता हा बी ऑप्शन 3/2 ओके
आहे ना आपल्याकडे 3/2 ऑप्शन आहे. दोघांचा आंसर आले बघा 3/2 आणखी तुमचा यायलाच पाहिजे. चला करा पटापट पटापट पटापट. अनिकेत यस, पीयूष यस, करेक्ट. 3/2 करेक्ट. 3/2 हे बघा सिंपल कन्सेप्ट आहे. याचा दोघांचा सबस्ट्रॅक्शन 0 degree आहे. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती डिग्री असणार? म्हणजे अँगल मध्ये सेम व्हॅल्यू असते. सेक थीटा आणि कॉस थीटा 45. कोणत्या अँगल मध्ये आहे? 45 मध्ये सेक थीटाची व्हॅल्यू किती आहे? √2. कोसेक थीटाची व्हॅल्यू किती आहे? √2. √2 मायनस √2 म्हणजे थीटाचं कॅल्क्युलेशन मेजरमेंट किती असणार? 45. साइन रेस टू 4 थीटा साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. 1/√2 चा पॉवर किती फाइंड आउट करायचा आहे? 4. कॉस थीटा ची व्हॅल्यू 45 मध्ये 1/√2. 1/√2 चा पॉवर किती फाइंड आउट करायचा आहे? 4. हॅलो tan थीटा tan 45 tan 45 ची व्हॅल्यू 1 चा पॉवर 4. आणि डायरेक्ट ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं संपलं. ओके करेक्ट. तर 1/4 इज द आंसर. 1/2 नाही येणार. पॉवर 4 आहे ना, 1/4 येणार आहे. आता 1/4 कसं येणार बघा. आता जे नाही आहेत √2 आलेपर्यंत √2 इंटू √2 4 आहे वर 2 होतं. √2 काय होतो? 2 होतो. ओके आता याचं कॅल्क्युलेशन जर आपण फाइंड आउट केलं तर हा किती झाला तुमचा? 4. म्हणजे √2 4 ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 4. ओके म्हणजे हा झाला तुमचा 1/4, हा प्लस 1/4, हा प्लस 1. आता हे झालं 2/4 प्लस 1. हे झालं तुमचं 1/2. 2 इकडे क्रॉस मल्टिप्लाय केला 1+2/2. आन्सर इज 3/2. करेक्ट. बघा सांगितलेल्या कन्सेप्ट त्याच यूज केल्या, त्याच यूज करतोय. फक्त थोडस पाठीमागच रिकॉल करत चला पटापट आणि आन्सर्स काढत चला. घेऊ नेक्स्ट वन सम डन इट. त्याच्यामध्ये अडचण आहे आता नाही. सीधावर नेक्स्ट वन सम 11 नंबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos√4α मायनस sin√4α. फर्स्ट ऑप्शन आहे cos2α, सेकंड ऑप्शन आहे sin√4α प्लस cos2α, लास्ट वन आहे cos2α आणि 2 cos2α. देखो कॅल्क्युलेशन्स क्या होता है. अभी आएगा आपका आंसर. आपके लिए टाइमर सेट कर दिया. चला करा पटकन 30 सेकंदामध्ये झाला पाहिजे समास. होतोय 30 सेकंदामध्ये, काही वेळ लागत नाही त्याला. तुझ करेक्ट आन्सर सांगू की करणार?
क्वेश्चन बघितला की आन्सर आलं पाहिजे, काही हो चुकी चालं तरी चालतं, थोडं करेक्शन्स करता येतं. पण तुम्ही जर जास्त वेळ घातला तर मग करता येणार नाही, वेळ लागतो. नाही नाही येत आहे, टाईम संपून बराच वेळ पुढे गेला आपण, नाही येत आहे. ठीक आहे चालू. हां सगळ्यात अगोदर मला हा फॉर्म्युला सांगा, तुम्ही मला लिहून दिला होता. हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिला होता, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहून दिला होता मी फॉर्म्युला तुम्हाला. हा सगळ्यांनी लिहिलेला आहे हा फॉर्म्युला की कॉस टू थीटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता बघा रेस टू पॉवर किती आहे, फोर. कॉस रेस टू फोर अल्फा मायनस साइन रेस टू फोर अल्फा. अँगल सेम आहे, डिफरंट आहे का काही, नाही. अल्फा अल्फा मी इंग्लिश सेम. मला असं लिहिता येईल का फोरला याचा स्क्वेअर याचा पॉवर टू. हा या फोरला कसं करता येईल, याचा स्क्वेअर याचा पॉवर टू. मी डायरेक्ट घेऊ, ओके स्क्वेअर त्याचा पॉवर टू. आता काय झालं बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साईन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साईन स्क्वेअर अल्फा. याची व्हॅल्यू आहे कॉस टू अल्फा, याची व्हॅल्यू आहे वन. वन इंटू कॉस टू अल्फा, करेक्ट आन्सर इज कॉस टू अल्फा. मजा आली का, समजे मजा येते नाही येते, वेगळं वाटतंय का काहीतरी, असं करता का वेगळं, काहीतरी वेगळं फिलिंग होतंय का, की काहीतरी वेगळे सम्स मिळत आहेत, काहीतरी वेगळं काहीतरी मिळतंय चॅलेंजिंग ऍक्सेप्ट करण्यासाठी. नाही फॉर्म्युला लक्षात ठेवा, फक्त फॉर्म्युलेज आहे थोडे छोटे छोटे छोटे, काही जास्त हार्ड अँड फास्ट नाहीच आहे. घेऊन एक्स वन नक्की होता ना, लक्षात आलं तुमच्या कसं गेलं तर. This is our next one, sir. Simplify the following: sin square theta upon cos theta plus cos square theta upon cos theta. Correction ऐका बघू द्या मला त्याच्यामध्ये. Correction असावं त्याच्यामध्ये. नाही सेम आहे, ओके डन. आता तो उरले असते. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा, दोन्ही पण सेम आहे, दोघांचं ऍडिशन करायचं आपण. काय आन्सर आहे बघा, कोसेक थीटा साइन थीटा कॉस थीटा सेक थीटा, त्याचा आन्सर काय येतं, सेक थीटा. संपलं हे बघा, कॉस कॉस कॅन्सल. इथे काय झालं आता, हा साइन स्क्वेअर थीटा अपॉन किती आला, हा कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन किती आला, हा कॉस थीटा. करा सिम्प्लिफिकेशन काय मिळतं बघा, सिम्पल आहे. तर काय सर तुमचं सेक थीटा आहे, सेक थीटापर्यंत तुम्हाला जायचं आहे. चला कडापट कर, सिंपल आहे ना. सेक थीटापर्यंत जाता येईल ना, सिंपल आहे ना. या दोघांचं काय करणार, ऍडिशन. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती झाला, वन. डिवाइडेड बाय किती झाला, कॉस थीटा. म्हणजे वन अपॉन किती आला, कॉस थीटा. वन अपॉन कॉस थीटा म्हणजे काय असतो, सेक थीटा. आता परत फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन तुमचं झालेलंच आहे, पुन्हा एकदा एक मिनिटामध्ये रिकॉल करून देतो की ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी असेल तर ए सीचं काय करतो आपण, डायरेक्टली ऍडिशन. कारण डिनॉमिनेटर न्युमरेटर, न्युमरेटरची व्हॅल्यू डिफरंट आहे, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेम आहे. ओके असं जर असेल ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी तर यांचं काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके आणि त्यांचं ऍडिशन. सबस्ट्रॅक्शन असेल तर दोघांचं काय करणार, डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन. इथं जर सबस्ट्रॅक्शन असेल तर दोघांचं परत काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. असं जर असेल ए अपॉन बी सी अपॉन डी, हे पण झालेलंच आहे तुमचं, परत एकदा रिकॉल करून देतो. ए अपॉन बी सी अपॉन डी कोणाला मल्टिप्लाय येतो, ए ला, आणि बी कोणाला मल्टिप्लाय येतो, सी ला. सिम्पल सिम्पल कन्सेप्ट आहे, तेच यूज केलेले रेशो मध्ये, रेशोचेच कन्सेप्ट आहे, फक्त सिम्पल सिम्पल फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलेला. ओके डन, दिस इज नेक्स्ट वन.
साइन ए प्लस बी इज इक्वल टू 1/2 इन अ ट्रायंगल. साइन ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल टू फर्स्ट ऑप्शन है कॉस सी, सेकंड है कॉस सी बाय 2, थर्ड है साइन सी प्लस ए अपॉन 2, लास्ट वन है कॉट सी. चला पटकन टेस्ट आहे नाही लगेच आंसर येते बघा. ट्रायंगल सांगितला, हा ट्रायंगल, हा अँगल, हा ए, हा बी, हा सी, तिघांचं ऍडिशन 180. हा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू किती आला 180. ओके डिवाइडेड बाय किती सांगितलं 2, म्हणजे ए बीला डिवाइड बाय 2 करतो, सीला डिवाइड बाय 2 करतो, याला डिवाइड बाय 2 करतो, हा होतो डायरेक्ट 90. याला उचलून मी इकडे आणलं ए प्लस बी अपॉन 2 इज इक्वल्स टू 90 मायनस सी बाय 2. याला साईन घेतला, हा साईन 90 मायनस सी बाय 2, म्हणजे आन्सर किती येणार फॉर्म्युला कोणता वापरला आपण? साइन 90 मायनस थीटा, दॅट इज कॉस थीटा, कॉस सी बाय. ओके डन, थांबू मग आज, बाकीचे उद्या बघूयात. ठीक आहे, भरपूर झाले सम्स आज, नवीन नवीन आलेत काहीतरी, नवीन नवीन काहीतरी घेतलं आपण, बाकीचे जे कंडिशन्स अप्लाय केल्या होत्या शॉर्टकटच्या याच्यामध्ये आज काहीतरी नवीन केलंय आपण. ठीक आहे, ओके डन इट. चलो थँक्यू ऑल ऑफ यू, गुड डे. आणि राहिलं असेल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला सांगितलं की आपण संडे लेक्चर घेऊया, त्याच्यामध्ये तुमच्या काही अडचणी असतील ते एका एका अड्ड्यामध्ये मला काढून द्या की सर काय हे समज आहेत ते सॉल्व करायचे. मग आपण त्या काय करू, एकदा सगळ्यांच्या अडचणी घेऊन एकदा सगळ्या डिस्कस करूया. ओके, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही, सगळ्यांना काय मिळेल, सगळ्यांचे सम्स वेगवेगळे असतात त्यामुळे सगळ्यांना ते सम्स बघायला मिळतील, करायला मिळतील. ओके डायरेक्ट, चलो थँक्यू ऑल ऑफ यू, गुड डे.